मुक्ताबाईंच्या घरी मी एकदा गेलो होतो, त्या आजारी असताना देखे त्यांनी या भागातले प्रश्न मुख्यमंत्री म्हणून माझ्या समोर मांडले। आजारी असताना देखे या ठिकाणी बापट साहेबांपासून आमदार हा भारतीय जनता पार्टीचा निवडून येतो, भारतीय जनता पार्टीचा निवडून येतो। सरकारने भूमिका घेतली, विद्यार्थ्यांची भूमिका ती सरकारची भूमिका, आणि म्हणून लोकसेवा आयोगाला सांगितलं जनतेच्या मनातला आदर आपल्याला करावंच लागेल। शेवटी एकनाथ शिंदे बोलतो ते करून घेतो, म्हणजे जो प्रतिसाद या मतदारसंघातल्या जनतेने दिला त्यांना मी कोटी कोटी नमस्कार करतो, नमन करतो, वंदन करतो। कारण रस्त्यावर पण तेवढेच, गॅलरीत पण तेवढेच, गच्चीत पण तेवढेच, दुकानात पण तेवढेच, सगळीकडे माणसंच माणसं। अतिशय दुर्लभ दुर्मिळ असं चित्र या कसबा मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेलं आहे। मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे ही पोटनिवडणूक दुर्दैवाने लागली। खरं म्हणजे कुणालाही वाटलं नव्हतं की या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल, परंतु नियती समोर आपलं चालत नाही। मला आठवतंय मुक्ताबाईंच्या घरी मी एकदा गेलो होतो, त्या आजारी असताना देखे त्यांनी या भागातले प्रश्न मुख्यमंत्री म्हणून माझ्या समोर मांडले। आजारी असताना देखे, आणि म्हणून हा भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा बालेकिल्ला गेले अनेक वर्ष या ठिकाणी बापट साहेबांपासून आमदार हा भारतीय जनता पार्टीचा निवडून येतो, भारतीय जनता पार्टीचा निवडून येतो, आणि म्हणून निष्ठा का असते हे दाखवून देण्याचं काम मुक्ताताईंनी देखील केलं। कारण ज्यावेळेस सत्ता स्थापन करत होतो त्यावेळेस मतदानाला मुक्ताताई आजारी असताना आल्या होत्या। आज आपण बापट साहेबांना पण बापट साहेबांना आम्ही सांगितलं प्रचारात तुम्ही येऊ नका, तुमचे आशीर्वाद फक्त हेमंत रासनेच्या मागे असू द्या, पण कार्यकर्ता काय ऐकत नाही, त्यांच्यातला कार्यकर्ता त्यांना स्वस्त बसू दिलं नाही, आणि तेही देखील काही ठिकाणी मला वाटतं आले। खरं म्हणजे ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती। मुंबईच्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार साहेब, राज ठाकरे साहेबांनी, आपल्या इतर लोकांनी निवडणूक बिनविरोध करा म्हणून विनंती केली, आवाहन केलं, त्याला मी तातडीने देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांना सांगितलं, ही आपली परंपरा आहे महाराष्ट्राची, ही आपली संस्कृती आहे। एखादी पोटनिवडणूक लागली आपण बिनविरोध, परंतु त्यावेळेस आपण माघार घेतली, भरलेला उमेदवारी अर्ज आपण मागे घेतला, पण या ठिकाणी देखील आम्ही विनंती केली, परंतु आपल्याला माहित या निवडणुकीमध्ये माघार तर जाऊ द्या, पण खालच्या पातळीवरचा जो प्रचार चालू आहे त्याला उत्तर 26 तारखेला मतदान देते। त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? आज आपण पाहिजे की जेव्हा शेतकरी पाणी मागतो त्यावेळेस काय दाखवतात? धरण जाऊ देते, मी बोलत नाही। अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार? परंतु एवढंच सांगतो, मला अजित पवार म्हणाले कालच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची असते, रोड शो करायची काय गरज असते? हा एकनाथ शिंदे माणसातला कार्यकर्ता, हा कार्यकर्ता आहे। आज बघितलं
किती लोक रस्त्याने उभे होते, काही मुलं शाळा घेतायत, हार घालतायत, सत्कार करतायत, माझ्याशी बोलतायत, आमचा हा विषय मांडतायत. एमपीएससीची मुलं भेटली, काही विद्यार्थी भेटले, हे सगळं भेटत भेटत हा भेटणारा माणूस आहे, हा टेन लपून पळणारा पळणारा आहे. म्हणून आम्ही लोकांना सामोरं जाणार आहोत. मी या ठिकाणी सांगू इच्छितोय, एमपीएससीची मुलं इकडे आहेत, आपल्याला मी सांगतो, या ठिकाणी आम्हाला क्रेडिट घ्यायचं नाही, श्रेय आम्हाला घ्यायचं नाही, नाहीतर मी तुमच्याकडे आलो असतो. आम्ही सरकारने भूमिका घेतली, विद्यार्थ्यांची भूमिका ती सरकारची भूमिका, आणि म्हणून लोकसेवा आयोगाला सांगितलं, जनतेच्या मनातला आदर आपल्याला करावंच लागेल. शेवटी एकनाथ शिंदे बोलतो ते करून घेतो, करून घेतो, काल करून घेतलं. काही लोक म्हणाले माझ्या तोंडून चुकून अनावधानाने लोकसेवा आयोगाचा निवडणूक आयोग झाला. अरे निवडणूक आयोग काय, लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व आहे, रिझल्टला महत्व आहे. आणि रिझल्ट देण्याचं काम देवेंद्रजी आणि मी करून दाखवलं, ते आपण पाहिलं. मला सांगा, आम्ही असं काही बोलत नाही, असं चुकीचं बोलत नाही, किंवा असं कुठं चुकीच्या ठिकाणी जात नाही की तिकडे जाऊन कृष्णेच्या काठावर प्रायश्चित्त घेण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही, येणार नाही. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर कोण गेलं होतं आत्मक्लेश करायला? मी एवढंच सांगतो, अजितदादा तुम्ही अगदी कडवट निष्ठावंत शिवसेनेचे नेते शोभताय, बरोबर, पण तो बदला घ्या. हा बघा, हा बदला घेणारा मतदार हेमंत नवासनेच्या नावे उभा. अरे तुम्ही आम्हाला 6 महिन्याचा हिशोब विचारताय, तुम्ही 60 वर्ष काय केलं त्याचा हिशोब द्या. 60 वर्ष या पुण्यामध्ये तुमची सत्ता होती, 60 वर्षापर्यंत काय केलं या मतदारसंघामध्ये? जे काम करायचं ते करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आता आम्ही सरकारमध्ये आहोत, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला एवढंच सांगतो की आमचे जुने नेते ऑफलाईन सभा घेतली, आम्हाला वाटलं सत्ता गेल्यामुळे लाईनवर येतील, पण ऑनलाईनवरच आले. त्यांना कोणीतरी कळवलं असेल इकडं येऊन काय उपयोग नाही, सत्ता इथे आपला आमदार काही निवडून येत नाही, हेमंत रासने निवडून येतोय. त्यामुळे प्रवासाचा जो काही त्रास कष्ट वाचवल्या जाऊ द्या आपण तेवढं. अरे 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 त्याच्यामध्ये, अरे त्यांना ऑनलाईनच राहू द्या. मी एवढंच सांगतो, या पुण्यामध्ये आलेला रे, ते पेपर मध्ये बातमी आली, कुठे रे, अरे काय म्हणाले पुण्यश्वर, तो एक कोण आला होता मागे शेरेकर, शार्जिल उस्मानी मध्ये आला होता ना कधीतरी, आपल्या लोकांच्या विरुद्ध काय काय बोलून गेला, आग ओपून गेला. काल पवार साहेबांच्या समोर काँग्रेसचा राष्ट्रवादीचा नगरसेवक काय नव्हतं सर, काँग्रेसचा उस्मानी हिरोली, त्याने म्हटलं मोदी साहेबांना आरएसएसला भाजपला हरवण्यासाठी सौदी मधून दुबई मधून आणि गेलेल्या माणसांना पण आणा आणि मतदान करा आणि यांना हरवा.
तुम्ही करून द्याल ते मोदी साहेबांना हरवणारा कोणी पैदा झाला का मोदी 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 आणि या राज्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब पण इथं आले होते ना आता ते आल्यानंतर तुम्ही त्यांना विजयाची भेट देणार ना आपली जबाबदारी आहे ना अरे या देशामध्ये या मोदी साहेबांनी या देशाचं नाव या देशाचा डंका जगभर पिटवला जगभर लोकप्रियतेमध्ये नंबर एकला आणि त्याचबरोबर मी येताना पाहिलं आपलं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं देखील इकडे वास्तव्य होतं ही पावन भूमी आहे आणि म्हणून जे आपल्या ला हरवण्याची भाषा करतात सगळ्यांनी एक व्हा आणि म्हणतात भारतीय जनता पक्षाने आपल्या बरोबर बेईमानी केली विश्वासघात केला अरे जे विश्वासघात तुमच्या बरोबर साऊंड सिस्टम आपला आहे ना ज्यांनी अडीच वर्ष आवाज साहेब बोला वेळ कमी असल्यामुळे बोला साहेब वेळ कमी असल्यामुळे मला वाटतं आवाज आला व्हायरस गेला आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केलं आणि म्हणून या राज्यामध्ये जे वेगळं वातावरण आपण पाहतोय याचं कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार आलंय युतीचं सरकार या सरकारमध्ये आवाज येतो ना तुम्हाला बघा त्याची चौकशी करू नये आणि म्हणून या ठिकाणी एवढं सांगतो दुसरा पण दे ना तो छोटा एवढं सांगतो डबल नको रे एक म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की काल परवा जो निर्णय झाला काय निर्णय झाला धनुष्यबाण आणि शिवसेना काही लोक म्हणतात अरे थांबा काही लोक म्हणतात आमचा धनुष्यबाण आणि नाव चोरलं त्यांना मी सांगू इच्छितोय अरे काँग्रेस राष्ट्रवादीकडे तुम्ही हा घाण ठेवला होता धनुष्यबाण काय तुम्ही बाळासाहेबांचे विचार कुठं आणि तुमचं कुठे आणि मग सरकार जे आहे हे सरकार बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातोय आणि म्हणून या राज्यामध्ये आपण पाहतोय तुमच्या सरकारमध्ये अडीच वर्षामध्ये त्यावेळेस पाहिलं आपण पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं त्या ठिकाणी आपल्या सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करणारे निवृत्त सैनिकांवर हल्ला झाला एकही शब्द मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काढला नाही परंतु आता या राज्यात असलं तसलं खपवून घेतलं जाणार नाही हे आपल्याला सांगायला मी मुद्दाम या ठिकाणी आलोय खरं म्हणजे आज आपल्याला आम्ही एवढंच सांगेन या आपल्याला मी एवढंच सांगेन की या पुण्यामध्ये जो विकास या ठिकाणी लोकांना हवंय हा विकास करणारं हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे
लोकांना देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही। आणि म्हणून या ठिकाणी मला आठवण माहिती आहे, मी माहिती घेतली आहे, टिळक इकडे आहेत, त्याचबरोबर मी त्या घरी गेलो होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं ताईंनी की जे जुने धोकादायक इमारती आहेत, जुने वाडे आहेत, त्याचबरोबर हेरिटेज आपली बांधकाम आहे आणि या सगळ्याचा पुनर्विकास थांबलेला आहे। पुनर्विकास थांबलाय त्याचा। आणि म्हणून या ठिकाणी टीपी स्कीम लागू केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने या संपूर्ण पुणे कसबा मतदारसंघाचा विकास होईल, धोकादायक झालेल्या इमारती पुनर्विकास त्यांचा होईल आणि त्याचबरोबर हे हेरिटेज वास्तू आहेत त्याचं देखील जतन संवर्धन रक्षण होईल। ही सरकारची जबाबदारी आहे, ही आमची जबाबदारी आहे। मी तुमच्या समोरच नगर विकास गगरानींना फोन केला आणि आयुक्तांना देखील फोन केला, जे जे काही प्रश्न आहेत हे दागडीने सोडवण्याचं काम हे आपलं शिवसेना भाजपा युतीचं केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय। त्याचबरोबर तालमी आहे तिकडे, या तालमींना देखील जे मदत सहकार्य करायचं ते देखील या ठिकाणी केलं जाईल। त्याचबरोबर आपल्याला मी सांगू इच्छितोय की मेट्रोचं काम असेल, त्याचबरोबर एअरपोर्टचं काम आहे, पुणे रिंग रोडचं काम आहे, या ठिकाणची वाहतूक कोंडी जी आहे ती दूर करण्याचं देखील काम आपलं हे सरकार करेल, हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देऊ इच्छितोय। कारण वाहतूक कोंडी जी आहे, ही वाहतूक कोंडी देखील या पुण्यातला मोठा विषय आहे। आणि म्हणून शेवटी आपल्याला माहित आहे, मागच्या वेळेस मी एकदा गावाला जाताना चंद्रकांत दादा चांदणी चौकात थांबलो, तिथे लोकांनी मला थांबवलं, त्याचबरोबर तेव्हापासून त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली आणि चांदणी चौकातली देखील वाहतूक कोंडी दूर करण्याचं काम आपण केलं। परवा मला कात्रजच्या चौकात बोलवलं होतं, तिथेही तशीच वाहतूक कोंडी आहे, ती देखील दूर केली जाईल। त्याचबरोबर पुणे शहरातली वाहतूक कोंडी जी आहे, बाहेर जाणारी वाहनं या शहरातून जाताना कामाने, त्यासाठी पुणे रिंग रोडचं लँड अक्विजिशनचं काम आपण सुरू केलेलं आहे। आणि म्हणून या सगळी जी कामं आहेत, ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपलं सरकार करेल। आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काही लोक काही लोकांच्या ईश्वर तोही आपण जे काय करायचं ते आपण करू, छोटी सरकार तुमचं, सरकार सर्वसामान्यांचं आणि या सर्व लोकांचं सरकार आहे। आणि म्हणून प्रतापगडाचं पण आपल्याला माहित आहे ना, मला बोलायची गरज नाही। त्याचबरोबर या पुण्यातली कसबा पेठेतली गणपती मंडळ आहेत, मला आठवतोय मी रात्री 12:30 वाजता मीटिंग घेतली होती। आणि म्हणून या पुढे देखील गणपती उत्सव, नवरात्री, दिवाळी सगळं सगळं जल्लोषात होईल, जल्लोषात प्रमाणे आपण आनंदाचा शिदा दिला होता ना, साखर, रवा, मैदा, डाळ, तो परत पाडव्याला आपण सुरू केला, त्याचाही निर्णय घेतलाय। हे शेवटी सरकार तुमचं, गणपती मंडळावरचे जे निर्बंध आहेत ते पूर्णपणे काढून टाकले जातील। ते मागच्या वेळेस काहीतरी गडबड झाले आणि माझ्या कानावर आले, पण यावेळेस तुम्हाला कुठलेही त्रास अडचण होणार नाही याची खबरदारी सरकार घेईल। शेवटी गणपती मंडळातला हा कार्यकर्ता आपली संस्कृती, आपली परंपरा वाचवण्याचं, पुढे नेण्याचं काम करत असतो। आणि म्हणून तुम्हाला जे काही नियम, अटी, शर्ती या सगळ्या बाजूला केल्या जातील आणि म्हणून निर्बंधपणे, निर्बंध मुक्त, मोकळा श्वास घेऊन
आपली संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम तुम्ही करा। तुमच्या पाठीशी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीरपणे होता। आणि म्हणून तुम्हाला मी एवढं सांगतो, आपला उमेदवार हेमंत रासने गरीब माणूस आहे। ऐका ऐका, काही व्हिडिओ फिरतायत त्यांचं, ज्या कुणाचं समोरचं नाव घेत नाही मी, असा उमेदवार आहे, चांगला आहे, अमका आहे। चार लोकांनी चांगलं सांगितलंय, पण माझ्याकडे 25 लोक आले होते, आम्हाला खूप त्रास दिलाय त्यांनी म्हणाले। आमचा माणूस एकदम साधा सज्जन माणूस आहे, कमी बोलतो, जरा समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी। आणि निवडणूक जी आहे, ही निवडणूक पुण्यश्वराच्या बद्दल काल उपमुख्यमंत्री बोललेत ना फडणे साहेब, आणि आज बावनकुळे साहेब दर्शन पण घेऊन करून आले, त्यामुळे आपल्याला एवढं सांगतो, आपल्याला एवढं सांगतो, ही लढाई फक्त उमेदवारापुरती मर्यादित राहिलेली नाही, ही लढाई उमेदवारापुरती मर्यादित राहिली नाही। या हेमंत रासनेच्या पाठे शिवसेना भाजपा युतीचं सरकार भक्कमपणे उभं आहे। आणि म्हणून या कसबा मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना मूलभूत सोयी सुविधा, जे आपले प्रश्न प्रलंबित आहेत, हे सोडवायसाठी तुमचा युतीचाच उमेदवार आपल्याला विधानसभेत पाठवावा लागेल। आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे, हे काय त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतो, वातावरण तर भगवं वादळ झाले, भगवंमय झालेलं आहे, पण गाफील राहू नका, गाफील राहू नका। आज उद्या मतदान पूर्ण होईपर्यंत आपल्याला डोळ्यात तेल घालून जागता पहारा ठेवायचा आहे। आणि म्हणून जे वक्तव्य ज्या लोकांनी केलंय त्याला आपल्याला सडेतोड उत्तर द्यायचं असेल, तर या ठिकाणी हेमंत रासने यांचा फक्त विजय नाही तर प्रचंड बहुमताने विजय झाला पाहिजे, विजय झाला पाहिजे अशी विनंती आपल्याला करतो। आणि त्याचबरोबर काही लोक म्हणतात आम्ही याव केलं त्याव केलं, परंतु शिवसेना भाजपा युतीचं सरकार बोलतं ते करून दाखवतं। आणि म्हणून औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर सरकारने पण करायला आताच निर्णय झाला, उस्मानाबादचं नाव धाराशिव करायला देखील केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे, कारण हे डबल इंजिन सरकार आहे, डबल इंजिन। आणि म्हणून राज्याला देखील विकासाला मोदी साहेबांनी जवळपास 13,500 नगर विकास, MUTPला अनेक पैसे, पायाभूत सुविधांना पैसे, हे सगळं देण्याचं काम या ठिकाणी साईन झालं ना या ठिकाणी। आणि म्हणून आपल्या हक्काचा माणूस तुम्ही पाठवणार ना विधानसभेमध्ये, कारण तुमच्या या सगळ्या अडचणी आहेत, पुनर्विकास आहे, रस्ते आहेत, वाहतूक कोणती आहे, पिण्याच्या योजना आहे, एअरपोर्ट आहे, मेट्रो आहे, हे कोण करणार सांगा बरं। म्हणून उपमुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेले काम या मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारने थांबवली, ते आम्ही परत सुरू केली आहे, पुन्हा सुरू केली आहे। आणि म्हणून वेगाने आपण विकास करू यासाठी तुम्हाला एवढीच विनंती आहे, 26 तारखेला परवाच्या दिवशी आपला लोकप्रिय भाजपा शिवसेना महायुतीचा उमेदवार हेमंत रासने यांची निशाणी आहे कमळ कमळ कमळ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।
तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।